उदय मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही काजूची लागवड करणार आहोत. वरती एक झाड आहे, काजूचं मोठं झाड. हे बघा, काजूचं वरती मोठं झाड आहे, त्याच्या खाली अशी बी पडलेली असतात, त्याच्या ते जगतात. त्याच आम्ही आता लावणार आहोत. तर बघूया, धमाल आमच्या जागेत हे लावतो. इथं चांगली धमाल होणार आहे काजूच्या लागवडीची. चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ह्या जागी आपल्याला लावायचे आहेत काजू. इथं आमचे आंबे होते, कलम आंबे. त्यांचं काय लागलं आहे की आम्ही टोटल 10 आंबे लावले होते, मोठी झाडं. तर ते आंब्यांची झाडं जगली नाहीत, 5 जगले, 5 नाही जगले. हो, दोन दोन लावते. हे बघा, असे आपल्याला काजू लावायचे आहेत. काजूचं झाड एकदा जगलं की ते मरत नाही, अजिबात नाही. आणि काजूची लागवडही चांगली, खूप साऱ्या बिया मिळतात, खूप बिया मिळतात. सुकल्यावर त्या भाजून खायची मजाच वेगळी असते. हे बघा, हे असं छोटस सुंदर असं गोजीरवानं झाड. आणि याची काजूची वाढ पण लवकर होते, त्यामुळं लवकर बिया मिळतात. खूप सुंदर असं काजूचं झाड बघा. माती थोडी भुसभुशीत करून घ्यायची आणि एक छोटासा चालेल चालेल. ओके मित्रांनो, असं खड्डा काढून घ्यायचा आणि काजू त्यावर माती झाल्यावर, माती टाकून झाल्याच्या नंतर वरती हो खड्डा नाही ठेवायचा, पाणी साईडने जाईल असं ठेवायचं. बघा इकडं प्रोसेस, हे अशा बिया लावलेल्या आहेत. पाणी जाईल असं ठेवायचं, वर त्याच्या अशी माती करायची. हे बघा, बघूया. दोन 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 6 काजू आम्ही लावल्या, मस्त वाटतं एक. हे बघा मित्रांनो, असं उंच करावं लागतं, म्हणजे माती अशी त्याच्या मुदात घ्यायची भरपूर आणि हे असं स्लोप करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून पाणी पावसाचं आहे ते खाली जाईल, तिथे साठून नाही राहणार. जर साठलं तर मरण्याची शक्यता असते, बी जगणार नाही झाड. काजूच्या बियाला असंच करावं लागतं. मस्त अशी काजूची लागवड मित्रांनो, खूप मजा, खूप मजा. बघूया अजून किती राहिल्यात, त्या आम्ही तिकडे खाली लावणार आहोत. त्या पण दाखवू आम्ही, शेवटला पण दाखवू किती कसे आहेत. ह्या बघा, मोठ्या काजूच्या झाड. आणि ह्या काजू ऑटोमॅटिकली ज्या मोठ्या झाडाच्या खाली जगलेल्या असतात त्याच घेतलेल्या चांगल्या, कारण त्या जगतात चांगले बी लावण्यापेक्षा. ह्या पण लाव, ह्या पण ह्यातल्या दोन इथं लावू. मजे लेलो गाईज, मजे लेलो. कोकण हिरवगार असं कोकण. बाकीच्या काजू आपण खाली लावूया. इकडे लावूया, इथे दोन लावतो. चल आताच जाऊ लावायला, नाही मला जायचं नाही. आताच झाड आपण लावलं पाहिजे, कारण लावलेलं झाड हे आपल्याला आयुष्यभर मदत करतं. त्याची फळं फुलं एक वेळ तुमची नोकरी जाऊ शकते, पण एकदा लावलेलं झाड हे आयुष्यभरासाठी आपलं होतं. त्यामुळं झाड आपण लावलं पाहिजे असं माझं तरी मत आहे. स्टार्ट. झाड लावणं खूप गरजेचं आहे, कारण काय माहिती का, आपल्याकडे अशी सिच्युएशन आली आहे, तशी कोरोनाची सिच्युएशन आली आहे. अशी सिच्युएशन आली तर मग खूप अवघड होऊन जातं. झाडं असतील तर तुमच्याकडे आंबे खाऊ शकता तुम्ही, काजू खाऊ शकता गावाकडे. तर आम्ही इथं काजू लावतो आणि ह्याआधी मी जेव्हा गावी होतो 6 वर्ष आधी, तर मी आंबे लावले होते. टोटल 10 लावले होते, कलम आंबे हापूस. आत्ता ते प्रॉपर एकदम मस्तपैकी जगले, कलम 5 जगले 10 मधले. ओके, फुलं फुलाचे पाकळी पण खूप छान अनुभव होता. म्हणजे जेव्हा आपण आंबे मोठे झाले की आम्हाला आंबे मिळणारच कंपल्सरी.
याच्यामध्ये पॉझिटिव्ह असं की जेव्हा आपल्यावर अशा वाईट परिस्थिती असतात, फॉर एक्झाम्पल कोरोना, त्यावेळेत आपण आपली फळं फुलं खाऊन व्यवस्थित राहू शकतो. त्यामुळं लागवड ही कुठल्याही फळाफुलाची करणं खूप महत्त्वाचं आहे आणि निसर्ग आहे. तर मित्रांनो, वरच्या वावरात काजू ह्या लावून झालेल्या आहेत आपल्या. आता आपण ज्या राहिलेल्या आहेत त्या आपण खाली लावूया. चला, कुठल्या झाल्यात आता? हे इथं आम्ही लावलं होतं त्या पूर्ण कम्प्लीट झाल्यात. तो आता खालच्या वावरात लावेल त्याची व्हिडिओ तुम्हाला दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, आणि एकदम मित्रांनो, वरती काजू लावून झालेले आहेत. आता खालच्या वावरात लावायचे आहेत काजू. हे बघा, मम्मी खणते इथे, आपल्याला ह्या आता काजू लावायचे आहेत. मम्मी सोबत काजूची लागवड भावासोबत झाली. तर मग आपल्याला अशा दोन काजू एकत्र घ्यायच्या आणि अशा ठेवायच्या त्याच्यात. माती टाक, आता माती टाकच. बदलले ह्या दोन झाल्या. आता ह्या दोन आपण इथं लावूया. टाक माती. सारखी जगतील काय. फायनली दोनच आमच्या काजू राहिल्या आता लावायच्या एवढ्या रोपांमध्ये. चला ते आपण घेऊ. घे, चल घे घे. तिकडे कुठे चाललेस? राहिलेल्या दोन आपण इथे लावू शेवटच्या. चला लावून फायनली आपली काजूची लागवड झालेली आहे आईसोबत. कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. चला बाय.